नमस्कार विद्यार्थी मित्रों, तो मॉर्निंग प्राथमिक विद्यामंदिर लातूर या ठिकाणी व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आज आपण इयत्ता सातवी विषय इतिहास आणि या इतिहास विषयाचा चौथा पाठ शिवपूर्वकालीन महाराष्ट्र, शिवाजी महाराजांच्या जन्माच्या पूर्वीची परिस्थिती महाराष्ट्रातली कशा प्रकारची होती हे आपण या अगोदर तासिकेला पाहिलेलं आहे, आणि त्याच्या पुढला भाग म्हणजे नेमकं गावांची परिस्थिती कशा प्रकारे होती, त्याला नेमकं काय म्हटलं जायचं, त्या ठिकाणचे अधिकारी कोणते, गेल्या तासिकेला आपण गाव किंवा मौजा हे पाहिलं होतं, त्यामध्ये पाटील आणि कुलकर्णी गाव पातळीवरील त्या ठिकाणचा स्थानिक कारभार पाहणारे लोक होते पाटील आणि कुलकर्णी। हे काय करत असत, गावामध्ये तांडाबखेडा निर्माण झाला, काही अडचणी आल्या, त्या अडचणी निवारण्याचं काम किंवा महसूल गोळा करण्याचं काम पाटील आणि कुलकर्णी करत असत। त्यानंतर पुढला मुद्दा कसबा, गाव आणि मौजा याची माहिती आपण गेल्या तासिकेला याची माहिती पाहिली की आज आपल्याला कसबा याची माहिती पाहिजे। कसबा हे एक मोठे खेडेगावच असे, कसबा म्हणजे खेडेगाव राहत असे, पण जी लहान लहान खेडी होती त्याच्यापेक्षा जरा मोठं खेडेगाव, सामान्यतः ते परगण्याचे मुख्य ठिकाण असे। उदाहरणार्थ इंदापूर परगण्याचे मुख्य ठिकाण इंदापूर कसबा, वाई परगण्याचे मुख्य ठिकाण वाई कसबा। गावाप्रमाणे कसब्यामध्ये मुख्य व्यवसाय शेती असे, तिथे सुतार लोहार इत्यादी कुशल कारागीर असत। कसब्याला जोडूनच बाजारपेठ असे आणि त्या ठिकाणी शेटे व माझ्या आणि पेटेचे वतनदार कारभारी असत। शेटे व महाजन हे पेटेचे वतनदार कारभारी असत। शेते आणि महाजन हे त्या बाजारपेठेचे वतनदार कारभारी राहत असत। त्याचबरोबर प्रत्येक गावात पेट होती असे नाही, मात्र गावात पेट वसवण्याचे काम शेते महाजन यांचे असे। त्यांच्यासाठी त्यांना सरकारकडून जमीन आणि गावकऱ्याकडून काही हक्क मिळत, पेटेचे हिशोब ठेवण्याचे काम महाजन करत असे। जसं गाव पातळीवरील कामकाज पाहण्याची जबाबदारी पाटील आणि कुलकर्णी यांची होती, तसंच कसबा म्हणजे मोठं खेडेगाव आणि त्या ठिकाणचा जो कारभार पाहण्याचं काम होता ते शेटे आणि महाजन हे त्या ठिकाणचे वतनदार अधिकारी असत, त्यांच्याकडे काही अधिकार दिलेले राहत असत। आणि ज्या गावामध्ये बाजारपेठ नाही त्या गावामध्ये बाजारपेठ वसवण्याचं काम हे करत असत, त्यासाठी त्यांना सरकारकडून काही जमीन दिली जात असे, त्याचबरोबर गावकरी त्यांना काही हक्क देत असत आणि ते त्या ठिकाणी बाजारपेठ वसवण्याचं काम करत असत। आपण आज पण पाहतो आपल्या इकडे आठवडी बाजार भरतात आणि काही काही भागामध्ये सततच रोजच एक स्थायी बाजारपेठ निर्माण झालेली असते। जशी आपली लातूरमधले गंजगोलाईची बाजारपेठ आहे ती दररोज चालू असते, तर खेडेगावामध्ये तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी आठवडी बाजार भरतात आणि ही संकल्पना त्या काळापासूनच रूढ झालेली आहे। आणि हे झाली कसबा याची माहिती। बघा वीर माताजीचा बाईच्या आज्ञेनुसार पुण्याजवळील पाषाण येथे पेट वसवली गेली, तिला जिजापूर असे म्हणतात। मालापुरा खेलपुरा परसपुरा विठापुरा या देखील मालोजी खेरोजी परसुजी आणि विठूजी यांच्या नावे औरंगाबाद येथे वसलेल्या नव्या पेटा आहेत। खेडला जोडून असलेली शिवापुरी शिवाजी महाराजांच्या नावे
वसवलेली पेट आहे। वेगवेगळ्या बाजारपेठा त्या काळामध्ये वेगवेगळ्या व्यक्तीच्या नावाने त्या पेटा वसवल्या गेल्या किंवा बाजारपेठा त्या ठिकाणी स्थापन केल्या गेल्या आणि हे वीर माता जिजामाता किंवा जिजाऊ यांच्या प्रेरणेतून हा बाजारपेठा तयार झालेला आहे। त्यानंतर पुढे आहे परगणा, हे झालं गाव, ह्यानंतर कसबा आणि परगणा। कसबा मध्ये आजच्या परिस्थितीला जशा प्रकारची तालुक्याची परिस्थिती आहे तशा प्रकारचा त्या काळामध्ये कसबा होता आणि परगणा म्हणजे तालुक्याच्या नंतर काय येतं जिल्हा, जिल्हा लेवलचा किंवा जिल्हा दर्जाचं एखादं ठिकाण याला परगणा म्हटलं जायचं किंवा अनेक गाव मिळून परगणा होत असे। तरी सर्व परगण्यातील गावांची संख्या समान नसे। परगण्याचं मुख्य ठिकाण काय राहत असे कसबा, पण परगणा म्हणजे त्या ठिकाणी अनेक गाव मिळून एक परगणा तयार केला जात असे। त्यामध्ये 200 पुणे उदाहरणामध्ये पुणे परगणा जो हा होता तो सर्वात मोठा परगणा होता। पुणे परगण्यामध्ये 290 गावे होती, चाकण परगण्यात 64 गावे होती। आता शिरवळ परगण्यात 40 गाव होती। परगणे जरी असले तरी दुसऱ्या परगण्यामध्ये गावांची संख्या वेगळी वेगळी होती। पुणे परगणा या पुणे परगण्याची संख्या पुणे परगण्यामध्ये असलेल्या गावांची संख्या 290 चाकण परगण्यामध्ये असलेली 64 आणि शिरवळ परगण्यामध्ये असलेली 40 गावे। देशमुख व देशपांडे हे परगण्याचे वतनदार अधिकारी राहत असत। देशमुख देशपांडे हे या परगण्याचे वतनदार अधिकारी राहत असत। गाव पातळीवर जे काम पाटील आणि कुलकर्णी करत असत तेच काम परगणा पातळीवर देशमुख आणि देशपांडे करत असत। त्याचबरोबर हे वतनदार अधिकारी रयत आणि सरकार यांच्यामध्ये दुवा म्हणून कार्य करत असत। रयत आणि सरकार यांच्यामधला दुवा म्हणजे यांना दोघांना जोडण्याचं काम हे अधिकारी करत असत। रयतेवर जर काही अडचण आली तर ते राजदरबारी म्हणून मांडणं, ते सांगणं आणि राजाकडून त्यामध्ये काही तरतूद करून घेणं, त्यांची काही मदत आणणं हे काम हे देशमुख आणि देशपांडे करत असत। आणि त्यामुळं यांना रयत आणि राजा यांच्यामध्ये दुवा मानलेला आहे। परगण्यातील गावावर कधी परचक्र आले, कधी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली तर रयतेचे म्हणणे सरकारपर्यंत मांडण्याचं काम हे वतनदार करत असत। काही वेळा हे अधिकारी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करत असत। ते कधी रयतेकडून अधिक पैसा जमा करत तर कधी रयतेकडून गोळा केलेली रक्कम सरकारकडे जमा करण्यास विलंब लावत असत। हे लोक काय करत असत, कधी कधी रयतेकडून पैसा गोळा करत असत पण केलेला गोळा पैसा जो असतो गोळा केलेला तो राजापर्यंत देत नसत किंवा त्याला देण्यासाठी विलंब करत असत। राजाने जो काही रक्कम ठरवून दिलेली आहे त्यापेक्षा जास्त ही रक्कम कधी कधी हे अधिकारी गोळा करत असतात आणि त्यामुळं रयतेची पिळवणूक सुद्धा होत असे। आणि यामुळं हे त्या काळातील समाज व्यवस्था किंवा स्थानिक पातळीवरील जे समाज व्यवस्था होती या तीन घटकाशी अवलंबून होते। गावामध्ये पाटील आणि कुलकर्णी, कसब्यामध्ये शेटे महाजन, परगण्यामध्ये देशमुख देशपांडे असे वेगवेगळे अधिकारी कार्यरत असत। आज सुद्धा आपल्याला पाटील असेल, देशमुख असेल, कुलकर्णी असेल, शेटे असेल, महाजन असतील, ही अण्णावानंतरच्या काळामध्ये पल्ली पण सुरुवातीला ही काही पद त्या ठिकाणी लोकांना दिलेल्या कामावरून यांना नावं दिलेली होती। पाटील म्हणजे गावचा कारभार पाहणारा, शेटे महाजनाकर बाजारपेठा वसवण्याचं काम, कुलकर्णी देशपांड्याकर रयतेमधील आणि राजामधील दुवा हे सर्व काम त्या काळामध्ये होत असत। त्यानंतर दुष्काळाची संकट, वारकरी संप्रदायाचं कार्य, ही जी वेगवेगळे मुद्दे आहेत ते आपण पुढच्या तासिकेला पाहणार आहोत। झालेले भाग गाव, कसबा आणि परगणा हे तीन मुद्दे तुम्ही वाचून घ्यायचे आहेत आणि काही जर अडचण आली असेल तर मला फोन करून विचारायचं आहे। धन्यवाद।